आषाढी कार्तिकी विसरू नका मत सांगत असे गुज पांडुरंग। कार्तिकीचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा, पीक पिकले घुमरी प्रेम न समाय अंबरी। स्वतः भगवंताने वारकऱ्यांना ही दिलेलं आहे की एक भाग हाग दिलेली आहे की आषाढी कार्तिकीला जरी किमान मला विसरू नका त्या वारीला। भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सव परंपरा यांना मोठं महत्त्व आहे। भारतात प्रत्येक ऋतूत अनेक सण उत्सवांचा माहोल असतो। आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीचा कालावधी हा चातुर्मास म्हणून ओळखला जातो। दक्षिणायन ही देवाची रात्र मानली जाते तर उत्तरायण हा देवाचा दिवस। आणि आषाढी आणि कार्तिकी याच्यामध्ये जो चार महिन्याचा कालावधी आहे त्याला चातुर्मास म्हटलं जातं। आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं नाव आहे, कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी असं नाव आहे। आषाढी एकादशीला देव निद्रिस्त होतात आणि कार्तिकी एकादशीला देव निद्रेतून उठतात। त्या अनुषंगानं दोन्ही वेळेस देवाचं मुखदर्शन असेल, पददर्शन असेल, कळसदर्शन असेल, त्यासाठी भाविक पंढरीला येतात। कर्कसंक्रांत आषाढ मासात येते, म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीच देवशयनी एकादशी म्हटलं आहे। त्या दिवशी देव झोपी जातात तर कार्तिकी शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन जागृत होतात, म्हणून तिला प्रबोधनी किंवा बोधनी एकादशी असं म्हणतात। आणि आषाढी आणि कार्तिकी याच्यामध्ये जो चार महिन्याचा कालावधी आहे त्याला चातुर्मास म्हटलं जातं। आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं नाव आहे, कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी असं नाव आहे। आषाढी एकादशीला देव निद्रिस्त होतात आणि कार्तिकी एकादशीला देव निद्रेतून उठतात। त्या अनुषंगानं दोन्ही वेळेस देवाचं मुखदर्शन असेल, पददर्शन असेल, कळसदर्शन असेल, त्यासाठी भाविक पंढरीला येतात। पंढरपूरमध्ये मोठ्या चार यात्रा भरतात, त्यापैकी एक म्हणजे कार्तिकी यात्रा। जवळपास 4 ते 5 लाख भाविक या यात्रेसाठी राज्यातून परराज्यातून पंढरपूरला येतात। यामध्ये कोकण कर्नाटकमधील भाविकांचा मोठा समावेश आहे। आणि जो भगवंताच्या नामचिंतनाचा जो आनंद आहे तो आनंद या दोन्ही वाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविक वारकरी लुटतात। आणि मधला जो 4 महिन्याचा जो कालावधीमध्ये आहे त्याच्यामध्ये विविध मठामध्ये विविध क्षेत्रामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम चालत असतात आणि ते कार्यक्रम आज तागायत ही पिढ्यान पिढ्या चालू आहेत आणि ते असेच अव्याहत चालत राहणार आहे।